एक मनुष्य होता, तो स्वतःच्या ध्येयासाठी यश मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करायचा, पण तरीसुद्धा आपल्याला हवं तसं यश मिळतच नाही. नेमकं याचं काय कारण असावं हे सुद्धा त्याला अजिबात कळत नव्हतं. एकदा असाच ह्या आपल्या प्रश्नांच्या संदर्भानं तो आपल्या मित्राशी चर्चा करत होता. त्याचं सगळं काही ऐकल्यानंतर त्या मित्रानं त्याला एका ठिकाणी नेलं. एक तिथे खांब होता, या खांबापासून 100 फूट अंतरावर त्या मित्राने ह्या मनुष्याला उभं केलं आणि त्याच्या हातामध्ये 100 दगड दिले, छोटे छोटे समान आकाराचे, आणि असं सांगितलं की एक काम कर, मला ना थोडंसं अंतर्ज्ञान आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतंय की हे 100 दगड मी तुला दिल्यानंतर जर ज्या कोणत्या प्रयत्नात तुझा दगड लागेल तेवढं तुला यश लवकर मिळेल, पण जर दगड लागलाच नाही तर कदाचित आयुष्यात तुला कधीच यश मिळणार नाही असं माझं अंतर्ज्ञानातून मला कळतंय. या मित्रानं विचार केला, ह्या मनुष्यानं विचार केला की आपला मित्र जो सांगतोय ना ते एकदा करून बघावं तरी. म्हणून त्या खांबापासून 100 फूट अंतरावर हा तसाच उभा राहिला आणि एक दगड दुसरा दगड असा तो दगड मारत राहिला. सुमारे 25-30 दगड त्यानं मारले, पण ते खांबाच्या जवळपास सुद्धा पोहोचू शकले नव्हते. पण साधारणतः एवढे 25-30 दगड आपल्या ह्या 100 दगडांमधून कमी झाले हे जेव्हा त्यानं लक्षात घेतलं ना, तेव्हा पुढचे दगड मात्र त्यानं जरा कॉन्सन्ट्रेशन करून मारायला सुरुवात केली. पण तरीही हे दगड आता थोडेफार खांबाच्या जवळ जात होते खरे, पण एवढ्या मोठ्या खांबाला एकही दगड अजूनही लागत नव्हताच. असं करता करता भरपूर त्यानं प्रयत्न केल्यानंतरही आता अवघे 4 ते 5 दगड त्याच्याकडे शिल्लक होते. आणि हे 4-5 दगड पाहिल्यानंतर एकदम त्याच्या लक्षात आलं जे त्या मित्रानं त्याला सांगितलं होतं की जर एकही दगड लागला नाही तर कदाचित तुला आयुष्यात कधीच यश मिळणार नाही. आता माझं काय होईल बरं, माझ्या आयुष्यात कधीच मला यश मिळणार नाही का? आत्ता तर कुठे माझ्या आयुष्याची सुरुवात होते आहे. हे सगळे विचार त्याच्या डोक्यात यायला सुरुवात झाली, त्यानं पुन्हा एकदा अतिशय एकाग्र आपलं मन केलं आणि पुन्हा एकदा त्याने दगड फेकण्यासाठी सुरुवात केली. आता हे दगड बरेचसे खांबाच्या जवळ जात होते आणि काय आश्चर्य, किंवा त्याच्या परिश्रमांचं खरंच बघा तर नेमकं काय झालं, हा 100वा दगड त्या खांबाला बरोबर लागला सुद्धा. जेव्हा हा 100वा दगड का असे ना पण खांबाला लागलाय हे त्यानं पाहिलं, तेव्हा तो खूप खुश झाला. लगेच आनंदानं त्यानं मित्राला मिठी मारली आणि सांगितलं, उशिरा का होईना पण मला यश मिळणार आहे, बघ 100वा का असे ना पण माझा दगड हा खांबाला लागलाय बरोबर ना. त्या मित्रानं शांतपणानं त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला सांगितलं, हे दगड फेकत असताना तुझी मनोवस्था कशी होती हे तू ऑब्झर्व केलंस का? मी बऱ्यापैकी तुझ्या चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशन्सवरून ऑब्झर्व केलंय आणि मला सांग की माझं ऑब्झर्वेशन हे बरोबर होतं का? असं म्हणत मित्रानं त्याला सांगायला सुरुवात केली, तुझ्याकडे 100 दगड मी दिले होते म्हणून सुरुवातीचे सुमारे 25-30 दगड फेकेपर्यंत तू अतिशय बेफिकीर होतास की एवढे सगळे दगड माझ्याकडे आहे, लागले तर लागले नाही तर नाही लागले तरी माझ्याकडे भरपूर आहेत बरोबर ना. हो तर अगदी खरं, मी अगदी मारायचं म्हणून मारत होतो. त्या मनुष्यानं सुद्धा कबुली दिली आणि मग ह्या मित्रानं सांगितलं, जेव्हा एकदम 25-30 दगड तुझ्या ह्या साठ्यातून कमी झाले हे तू लक्षात घेतलंस तेव्हा मात्र तू थोडंसं कॉन्सन्ट्रेशन करायला सुरुवात केली. तू कॉन्सन्ट्रेशन केलं खरं, पण ह्या कॉन्सन्ट्रेशनमधली लय तुला अजूनही सापडलेली नव्हती म्हणून अजूनही खांबाच्या थोडेफार जवळ जात होते हे दगड, पण तरीही खांबाला टच करत नव्हते. पण शेवटी मात्र जेव्हा 4-5 दगड उरले तेव्हा मात्र तुझं मन धास्तावलं आणि संपूर्णतः कॉन्सन्ट्रेशन करून संपूर्णतः स्वतःच्या एकाग्र चित्ताची लय साधून तू हे दगड फेकायला सुरुवात केली आणि म्हणून अखेरचा का असे ना पण हा दगड लागलाच बरोबर ना. आणि खरंच या मनुष्याला वाटलं की यानं आपलं किती व्यवस्थित सगळं काही ऑब्झर्व केलेलं आहे ना, मग एक्झॅक्टली तू तेच करायला पाहिजे हे मित्रानं पुन्हा आवर्जून सांगितलं की जे कॉन्सन्ट्रेशन तुझ्या प्रयत्नातली जी लय तू शेवटच्या 4-5 दगडांमध्ये साधली होतीस ना, तेच कॉन्सन्ट्रेशन आणि तीच लय तू अगदी सुरुवातीपासून जर ठेवली तर थेट 100व्या प्रयत्नाला यश मिळेल, याच्या ऐवजी अगदी सुरुवातीच्याच प्रयत्नांमध्ये तुला यश मिळू शकेल.
हे ऐकल्यावर मात्र तो मनुष्य खरंच खूप खुश झाला आणि हा 100वा गोटा 100व्या प्रयत्नात यश देण्याच्या ऐवजी अगदी सुरुवातीच्या प्रयत्नातच मला यश मिळालं पाहिजे असा त्यानं विचार करून मग मात्र खूप आनंदानं पुन्हा एकदा परिश्रमांना सुरुवात केली. सो ही कथा तुम्हाला कशी वाटली? नेमकी ह्याच्यापासून तुम्ही प्रेरणा कोणती घेतलीत हे वाचणं मला सुद्धा खूप आवडतं, म्हणून खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून मला कळवायचं आहे. थँक्यू सो मच.